चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 132 नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बल्लारपूर, कोरोपना, गडचांदूर, भाकर्डी येथील पुरुषांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 152 जणांचे मृत्यू झाले असून त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 236, तेलंगणातील 1, बुलढाणा 1, गडचिरोली 7, यवतमाळ जिल्ह्यातील 5, भंडारा 1, तर वर्धा येथील 1 बाधिताचा समावेश आहे. उपराजधानीच्या मध्यभागी मल्टी मॉडेल हब उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी मध्यवर्ती कारागृह तसेच भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला रिंग रोडवर स्थलांतरित करण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मार्फतीने उचलण्यात येईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गोमय वस्तूंचे मूल्यवर्धन व त्यातून शेतकऱ्यांची उन्नती यासाठी ग्रामीण प्रतिष्ठान व निसर्ग विज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा दिवाळीस भेट देण्यासाठी ग्रामीण कामधेनू गिफ्ट हॅम्पर तयार केले असून ते माफक दर असल्याची माहिती ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघातून शिक्षक भारती निवडणूक लढणार असून शिक्षक भारतीचे पदाधिकारी किशोर वर्बे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपल्या देशाला प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी शाखा वर्ल्ड रिन्युअल स्पिरिच्युअल ट्रस्टद्वारा निर्मित विश्वशांती सरोवर ट्रेनिंग सेंटर वर्धा रोड जामटा येथे 100 KVP ग्रीड टाईट सोलर पॉवर प्लांट स्थापना करण्यात आली असून या प्रकल्पाचे उद्घाटन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. अतिविशेषोपचार रुग्णालयानंतर हृदयरोग, मूत्रपिंड आणि श्वसन या 3 आजारांवर सेवा देणार एम्स हे नागपुरातील दुसरे शासकीय रुग्णालय ठरले आहे. 3 विभागांचे विशेषज्ञ रुजू झाले असून तुर्तास बाह्य रुग्ण विभाग सुरू झालेला आहे. लवकरच आंतर रुग्ण सेवाही मिळणार आहे. चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या जुनोना या गोंडकालीन तलाव परिसरात इकोप्रो या संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. पक्ष्यांचे अधिवास असलेल्या या जुनोना या ठिकाणी पर्यटकांनी मोठी घाण केली होती. ती पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत आहे. पक्षी आणि पर्यटकांना मुक्त संचार करता यावा यासाठी इकोप्रोच्या वतीने हा परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला.